आज बनवूया बोंबलाची चटणी, सुके बोंबील, लसूण, हिरवी मिरची, जाड मीठ। आरवडते बाहेर, आता बोंबील भाजून घेऊया। साफ केलेले बोंबील आहेत, आरामध्ये भाजले तर चटणी बघा किती भारी लागते, एकदम मस्त चवदार। झणझणीत केले तर लय भारी। हे असे चांगले झटकायचे बोंबील। बोंबील कापून घेऊया। बोंबील धुवून घेऊया, दोन तीन पाण्याने बोंबील धुवून घ्यायचं, बघा किती घाण निघती। हे पाणी फेकायचं, दुसरं पाणी परत घ्यायचं। हां हे बघा, परत दुसरं पाणी घातलं, परत धुवायचं चांगलं दुसऱ्या पाण्याने। तिसऱ्यांदा धुते। हिरवी मिरची, लसूण सोललीला न सोललीला, कावळा लसूण, जाड मीठ, पाट्या वाटते धराठी असायची आणि मग बारीक वाटायची। बोंबील घ्यायचे, बोंबलांना बी टेचायचं। हो आता मिक्स करते, मिक्स करायचं आणि वाटायचं, जरा घसरा द्यायचा। बोंबलाच्या मिरचीचा गोळा तयार झाला। तवा ठेवूया, तेल टाकते, बोंबलाच्या चटणीचा गोळा टाकते। चांगली चौकून भाजून घेऊया। जाळ बारीक ठेवायचा। बाळांनो चटणी झाली, आता चटणी काढते साईडला। ही बघा बोंबलाची चटणी तयार झाली। आता बनवूया भाकरी। आता ही बनवते बाजरीची भाकर। आराव भाजी ते आता जरा बघा, झाली भाकर। बघा बाळांनो, बोंबलाची चटणी तयार झाली आणि भाकर झाली मस्तपैकी तयार। ही बघा बाळांनो, मी आता बोंबलाची चटणी केली ती खाते, तुम्ही बी करा। अशी चटणी बनवा, तुम्ही बी खा आणि मला सांगा कशी वाटली रेसिपी।